नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज तुमच्यासोबत रेसिपीचा ब्लॉग शेअर करते आहे. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हिरवी मिरची घेतली, कांदा घेतला, टोमॅटो घेतला आणि अमूल चीज घेतला आहे. सोबत एक सॉस घेतला आहे. ही कढई इकडे तापायला ठेवली आहे. कढईत आपण तेल घालून घेतलं आहे आणि गॅस आपला हाय फ्लेमवरती ठेवला आहे. तर यामध्ये घालणार आहे मी बटर, अमूल बटर. तुम्ही कुठलंही बटर यूज करू शकता. तर अशा प्रकारे मी तेलात थोडं बटर घातलं आहे. बटर आणि तेल याचं मिक्सर असं मी मॅगीसाठी यूज करते आहे. ही बटर अंडा चीज मॅगी खूप मस्त लागते, अमेझिंग. आता मी यात हिरवी मिरची घातली आहे, तुम्ही बघू शकता ती छान मस्त. त्यात मी सौते करून घेणार आहे. आता त्यापाठोपाठ घालणार आहे मी त्यात कांदा. घालते आहे कांदाही छान परतवून घेणार आहे आणि टोमॅटोही दोन्ही एकत्रित परतवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. छान मस्त परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त छान परतवलं जात आहे आपलं मिश्रण सर्व. आणि ही रेसिपी एकदम क्विकली मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली. आणि तुम्हीही ट्राय करा. होप सो तुम्हालाही आवडेल ही रेसिपी. आता आपण यात घालणार आहोत मॅगीसोबत येणारा आपण हा पूर्ण मॅगी मसाला. ते पूर्ण पाऊच आपण यात घालत आहोत. अशा प्रकारे आपण मॅगी मसाला घातला आहे. यात मी घालत आहे तो सॉस जो की मी तुम्हाला दाखवला. तुम्ही कुठचाही सॉस यूज करू शकता. आता हे छान परतवून घेते मी. आणि यानंतर आपले जे घरातले मसाले असतात, तुमच्याकडे जे काही मसाले असेल ते मसाले तुम्ही यात घालू शकता. यात मी आता फक्त लाल तिखट घालणार आहे जे की तुम्ही आता बघू शकता. हे घातलं लाल तिखट मी. थोडंसं मीठ देखील घालणार आहे चवीसाठी, कारण वेजीससाठी आपल्याला जे काय आपण टाकलं आहे त्यासाठी आपल्याला थोडं मीठ घालावंच लागणार आहे. हे घातलं आहे मीठ, छान परतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. यात थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो थोडासा असा मऊसूत होऊन जाईल. एकदम मेल्टेड पण नाही, पण थोड्या प्रमाणात मेल्टेड होऊन जाईल. आता यात घालूया आपण मॅगी. मॅगी मी अशी ब्रेक करून घालते. तुम्हाला जर ब्रेक करून घालायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली पण टाकू शकतात अखंड. मी ब्रेक केलेली मॅगी खायला जरा सोपी पडते म्हणून मग मी अशी टाकते. सो ही पण थोडीशी परतून घेते. आणि मग आता यात घालणार आहोत आपण पाणी. पाणी अंदाजे घालणार आहे जितकं आपल्याला हवं तसं, पण थोडंसं कमी घालायचं. जसं आपण रेग्युलरली पाणी घालतो त्यापेक्षा थोडं कमी घालायचं. आता हे परतून घेते, छान बॉईल होत येते आणि ही मॅगी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपली ही मॅगी तयार आहे. ती मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता मी एका प्लेटमध्ये मॅगी छान काढून घेतली आहे. इथे आपली मॅगी रेडी आहे, पण इथे रेसिपी संपत नाही. तर यापुढे आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला आता कळेलच की पुढे काय करायचं आहे. तर मी आता पुन्हा बघा, तुम्ही मॅगी बघू शकता किती मस्त दिसते. तर आता त्याच कढईमध्ये मी तेल घातलं आहे आणि ते तेल तर कढईतलं तेल छान तापलं आहे. यात मी आपण फोडलेली अंडी आहेत ती घालणार आहोत. तुम्ही बघू शकता आता ही अंडी न फेटता घातली आहे, कारण ही न फेटता घातलेली अंडीच खूप छान लागतात मॅगीसोबत. ही न फेटलेली अंडी एका बाजूने छान फ्राय होऊ द्यायची. यात घातलं आहे मी मीठ चवीनुसार. आणि यात थोडंसं आता घालणार आहे मी लाल तिखट. आपली मिरची पावडर घालणार आहे. तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते तुम्ही घालू शकतात जर तुम्हाला आवडत असेल. मला कांदा लसूण मसाला आवडतो म्हणून मी आता यात कांदा लसूण मसाला घातला आहे. आणि छान अंडं दोन्ही साईडने फ्राय करून घेते. आणि हे बघा आपला ऑमलेट तयार आहे. तिथे मस्तपैकी आपला मॅगीवरती घातला आहे. आता आपण घालणार आहोत याच्यावरती छान किसून चीज. तुम्ही बघू शकता तर अशी ही क्विक झटपट होणारी रेसिपी खूप मस्त लागते. नक्की ट्राय करून बघा. होप सो तुम्हाला आवडलीच असेल. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. की स्टे ट्यून्ड.